आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील सत्तारूढ आणि विरोधी पक्षाबद्दल लोकात नाराजी. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडे होते दुर्लक्ष. इचलकरंजी नगरपालिकेतील कारभारी सत्तेला चिकटून आहेत, पण भावनेच्या प्रश्नाकडे ते दुर्लक्ष करत आहेत. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या पूर्णाकृती पुतळा शहरात आहे. या पुतळ्या शेजारची स्वच्छता ठेवण्याची आवश्यकता आहे. शिवाय पुतळाही नेहमीच स्वच्छ करणं गरजेचं आहे. किमान रोज एक फुलाचा हार पुतळ्याला घालणं आवश्यक आहे. शिवाय येथे पार्किंग जे केलं जातं ते केलं जाऊ नये असे आदेश काढण्याबरोबर चुकीचं पार्किंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार यांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी किमान पुतळा परिसरात पाहणी करावी आणि इथली सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. उठसूट सभेत नाव घ्यायचं आणि केवळ स्वतःची राजकीय दुकानदारी चालू ठेवायची. अशा मंडळींनी किमान एक हार पुतळ्याला घालायचं नैतिक कर्तव्य पार पाडावं. नगरसेवक आणि नगरसेवकांच्या म्होरक्यांनी जनतेच्या भावनेचा आदर करावा. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.